या कोणत्याही निवडणुकीत गद्दारी फितुरी मी सहन करणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं मी सहन केलं, पण तुमच्या निवडणुकीत कोणी जर केली याला पाडा, याला अमुक करा तमुक करा, काढून टाकणं सोपा विषय आहे, पण नको त्या गोष्टी घडू नये त्याची काळजी सगळ्यांनी घ्या. मला नाही म्हणे मी चालून देणार मी जर दिवस मला काय गरज आहे, मला काय नाही गरज आहे. खरं म्हणून मी घरी राहू शकतो काय नाही, मी व्यवसाय माझे व्यवसाय चालू आहे सगळे. स्वार्थ काय यावं, वैयक्तिक स्वार्थ, पक्ष ही पक्ष तुम्हाला एवढं सगळं देतो, पक्षाचं ही जोपासणं, नावलौकिक पक्षाचं करणं, नेत्यांसाठी आपण ही प्रेरणादायी रिझल्ट देणं त्याला कळलं पाहिजे. मोदी साहेबांना, नड्डांना, अरे राणीच्या जिल्ह्यात 100% यश या निवडणुकीत मिळालं. एक परत सांगतो, फितोरी नाही, जो उमेदवार पक्ष देईल जाहीर होईल त्याच्या पाठी सगळ्यांना, अरे ही नाही दुसऱ्या निवडणुकीत बघू तुमचा विचार करू. छोटी कॉप पण आहेत ना पुढे, राजन दोन असतील कॉप तर 10 जणांना आश्वासन देऊ नको. घाबरू नका, तुम्ही मेहनत निष्ठा ठेवा, प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना मी न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बस.